नवी मुंबईच्या होऊ घातलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद दिवसागणिक वाढत चाललाय. या विमानतळाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव द्यावं हा सध्या राज्याचं मुख्यमंत्रीपद ताब्यात असलेल्या शिवसेनेचा मानस आहे. तर दुसरीकडे इथल्या स्थानिकांनी शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला द्यावं असा आग्रह धरलाय. या मागणीला भाजपचाही पाठिंबा आहे. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या वादाला नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकी अगोदर शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद म्हणूनही पाहिलं जात आहे. दोन्ही पक्षांमधून राज्याच्या राजकारणात सध्या विस्तवही जात नाहीये, पण आता महापालिकेच्या भूमीवर हा मुद्दा त्यांना मिळालाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्या पक्षांच्या स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन सहमती घडवण्याचा प्रयत्न एकदा केलाय, पण त्याचा परिणाम अद्याप झालेला दिसत नाहीये. गुरुवारी 10 जूनला इथं स्थानिक भूमिपुत्रांच्या विविध संघटनांनी आंदोलनाचा पुकारा केला. परिसरात गेल्या काही दिवसांपासून दिबा पाटील यांचं नाव द्यावं या मागणीचे मोठे फलकही सर्वत्र लागलेत. जागा निश्चितीपासून ते जमीन हस्तांतरणापर्यंत अनेक वादांमध्ये यापूर्वीही अडकलेल्या या बहुचर्चित विमानतळासमोर आता नामकरणाचा नवा वाद उभा राहिलाय. ज्या दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं म्हणून मागणी होती आहे, ते पनवेल रायगड भागातले शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नेते होते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत एकेकाळी विरोधी पक्षनेतेही ते राहिले आहेत. या प्रकल्पाला शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासाठी प्रथम एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास मंत्रालयानं पुढाकार घेतला. नगरविकास खात्यानं सिडकोला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव द्यायचा प्रस्ताव पाठवावा असं सांगितलं. सिडकोच्या संचालक मंडळानं आता तसा प्रस्ताव मंजूर करून राज्य मंत्रिमंडळाकडे पाठवलाय. मंत्रिमंडळानं जर हा निर्णय घेतला तर अंतिम मंजुरीसाठी तो केंद्राकडे जाईल, पण राज्य मंत्रिमंडळानं हे नाव अंतिम करण्याअगोदर आता नवी मुंबईत या नामकरणाला विरोध सुरू झालाय. इथल्या स्थानिक नेत्यांची संघटनांची मागणी आहे ती रायगड पनवेल परिसराचे दिवंगत नेते दिबा पाटील यांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याची. दिबा पाटील यांनी नवी मुंबईच्या निर्मितीवेळेस, JNPT सारख्या बंदरांच्या उभारणीवेळेस स्थानिक नागरिकांना हक्क आणि मोबदला मिळवून देण्यासाठी निर्णायक लढा दिला होता, पण त्यांच्या नावानं या परिसरात कोणताही प्रकल्प नसल्यानं या विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव द्यावं अशी मागणी या परिसरात जोर धरत आहे. त्यासाठी या आंदोलनं सुरू झाली आहेत. भाजपच्या स्थानिक आमदारांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनीही जाहीर भूमिका घेऊन दिबा पाटील यांचंच नाव देण्याची मागणी केली आहे. मनसे आणि RPI आठवले गटानं ती यापूर्वीच केली आहे. पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर हेही आंदोलनात आहेत. त्यांचा प्रश्न शिवसेनेला आहे की बाळासाहेब ठाकरेंचं नाव एकनाथ शिंदे हे सोडून कोणीही त्याची मागणी केलेली नसताना सिडकोनं हा प्रस्ताव घाईघाईत का मांडला. इथं गेल्या 8 वर्षांपासून दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून सातत्यानं होत असताना अचानक हा प्रस्ताव कसा आला? विमानतळाचं काम पूर्ण व्हायला किमान 3 वर्ष आहेत, म्हणून आम्ही पूर्वी प्रस्ताव केला नव्हता, पण यांनी घाईनं सगळं केलं, स्थानिकांच्या भावना समजून घेतल्या नाहीत असं ठाकूर यांनी BBC मराठीशी बोलताना सांगितलं. पण ठाकूर यांना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध भाजप असा हा राजकीय सामना आहे हे पटत नाही. पण शिवसेनेचं म्हणणं हे आहे की भाजप राजकारण करताय आणि त्यांना दिवंगत नेते दिबा पाटील यांच्याबद्दल काहीही आदर नाही. बबन पाटील हे शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार आहेत आणि दिबा पाटील प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्षही आहेत. BBC मराठीशी बोलताना ते म्हणाले, आता सिडकोनं ठराव केल्यावर मात्र भाजपनं लगेच राजकारण सुरू केलंय. आजचे हे प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर दिबा पाटलांसाठी आंदोलनं करतायत, पण शिवसेनेनं दिबा पाटील यांना सन्मान दिला होता, लोकसभेची उमेदवारी दिली होती, त्यावेळेस ठाकूर यांनीच त्यांना पाडलं होतं, म्हणून हे सगळं केवळ राजकारण आहे. पाटील यांच्या माहितीप्रमाणे गेल्या मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्या स्थानिक नेत्यांची बैठक बोलावली होती, सगळ्यांना आपण अधिक चर्चा करू, आंदोलनाची भाषा करू नका अशी विनंती केली होती, पण तरीही आंदोलनं केली गेली.